कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात तसेच देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे, याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत आहे। आधी दुष्काळ मग अवकाळी, यातून कसा बसा वाचलेला शेतीमाल आता काढणीला आला होता, मात्र या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास चोरांनी चोरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। ओझर खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेतून सुमारे 5 लाख रुपये किमतीची डाळिंब फळे चोरीस गेले आहे। या घटनेमुळे परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे। संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील नेंबाई माळ येथील शेतकरी बजरंग रंगनाथ साबळे यांची डाळिंबाची बाग आहे। बागेत चांगल्या प्रकारची फळे आले आहेत। फळे विक्रीस आले असतानाच अज्ञात चोरट्यांनी सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी बागेतून डाळिंब चोरून नेली। चोरीस गेलेल्या डाळिंबाची किंमत सुमारे 5 लाख रुपये असल्याचे तसेच आश्वी पोलीस ठाण्याला माहिती कळवली असता पोलिसांनी डाळिंबाची पाहणी करून गेल्याची माहिती शेतकरी बजरंग रंगनाथ साबळे यांनी सांगितली आहे। तसेच यावेळी गावचे सरपंच पुंजारी तुकाराम शिंदे यांनी सांगितले, या घटनेमुळे डाळिंब उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून फळ पीक चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सचिन उपाते, संगमनेर। बागेमध्ये खर्च कमीत कमी 1 लाख रुपये खर्च झालेला आहे, पण रात्री बाग सोमवारी 20/4/2020 चोरी गेलेला आहे। जवळजवळ 250 ते 300 जाळ्या रात्री चोरी गेल्या, साईज कमीत कमी बागाची 500 ग्रॅम 600 ग्रॅम 650 700 पर्यंत होती, आणि तिन्ही चोरींनी अख्खा मोठमोठाच माल चोरून नेला। याची आम्ही पोलिसांना जवळ नोंद केलेली आहे, यांची नोंद करून हे चोर आरोपी कोण असेल यांची चौकशी व्हावा आणि आम्हाला भरपाईची मिळायला पाहिजे। 5-6 लाख रुपयाचा माल तर आरामशीर असायला पाहिजे, कारण की त्याला ना पूर्णपणे क्वालिटी होती, साईज पण भरपूर होती, त्याच्यामुळं मालाला 1 नंबरचे भाव भेटले असते। आता तुमचं मत काय याचं? माझं मत एवढंच आहे, आम्ही पोलीस आलते त्यांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांची आम्हाला भरपाईकी मिळाली पाहिजे बागेसाठी। माझा बागेला कमीत कमी 1 लाख रुपये खर्च झालेला आतापर्यंत, 1 लाख रुपये खर्च रासायनिक खतं फवारणी याच्यामध्येच गेलेले। हे कष्ट केलेले शेतकरी शेती ते वेगळेचे, हे दररोजचे आम्ही घरगुतीच कष्ट करतो ना, हे तर पैसे तर आमचे स्वतःचे, फक्त हा मटेरियल आणलेला फवारणी केलेला याचाच खर्च तेवढा आहे आम्हाला। माझं नाव जाहीर तुकाराम शिंदे, राहणार ओझर खुर्द, मी या गावचा सरपंच या नात्याने मी बोलतो। आमच्या ओझर खुर्द येथील श्री बजरंग रंगनाथ साबळे यांचं 1 एकर शेतामध्ये डाळिंबीचा बाग होता, आणि त्या डाळिंबीच्या बागेमध्ये त्यांचा आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये बाग उतरायला होता, पण तो थांबला, आणि त्यांचा एका रात्रीमध्ये त्या कोणते चोरटे इसम असतील त्यांनी 250 ते 300 जाळ्या तो अख्खा बाग उतरून तो रातोरात तो पार्सल केला। त्यांनी सकाळी येऊन त्यांच्या बागेमध्ये औषध मारला, त्यांनी त्यावेळेस पाहिलं की बागेमध्ये काही फळ राहिलं नाही, तर त्यांनी माझ्याकडं मला फोन केला, मी त्या बागेमध्ये गेलो आणि आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं, पोलीस त्या ठिकाणी आले, त्यांनी पंचनामा केला। आम्ही प्रशासनाला हीच विनंती करतो, आमच्या ओझर पंचकृषीमध्ये खूप डाळिंब शेतकरी आहे आणि अतिशय कष्ट करून या ठिकाणी लोक मेहनत स्वतःची मेहनत करून त्यांचा खूप मोलाचा खर्च या ठिकाणी होतो, तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण या आरोपींना आपण शासन झालंच पाहिजे आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपल्याकडून न्याय मिळावा, एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो।